महाराष्ट्र न्यूज मुंबई। टाटा मेमोरियल रुग्णालयाला 100 सदनिका हस्तांतरित करण्याच्या महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली। सुखकर्ता आणि विघ्नहर्ता या पुनर्विकसित 600 मराठी कुटुंब राहतात। येथील 100 सदनिका कर्करुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी देण्याच्या म्हाडाच्या निर्णयाला रहिवाशांचा विरोध आहे। येथील रहिवाशांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल पाटील। रहिवाशांनी विरोध केल्याचं अजय चौधरी म्हणतात। अजय चौधरी यांचं म्हणणं आहे की 700 कुटुंब या दोन इमारतीमध्ये राहतात, त्यातल्या 100 सदनिका या जर कर्करुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी दिल्या गेल्या तर यांचं मोठं नुकसान होईल असं म्हणतात। पाहूया नागरिकांचं म्हणणं काय, त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल पाटील। कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी म्हाडाकडनं 100 फ्लॅट्स जे आहेत ते देण्यात आले होते, मात्र या निर्णयाला आता स्थगिती घेण्यात आलेली आहे। माझ्यासोबत या ठिकाणचे रहिवासी आहेत, त्यांनाच आपण विचारूयात। आमचं असं आहे की आम्ही एक ओल्ड माणूस म्हणजे म्हातारा माणूस, आमच्याकडे आमची बायको पोरं म्हणजे मुलगी आणि मुलगी कामावर जात असतील तर आम्हाला कोण बघणार इथे, कमी जास्त काय झालं तर समजा ॲक्सिडेंट झालं काय झालं तर त्याच्यामुळे काय असते, आमचा त्यांना विरोध नाही पण त्यांना सेपरेट कुठेतरी बिल्डिंग द्यायला पाहिजे हे माझं म्हणणं आहे। पण कुठल्याही प्रकारचं आम्हाला उत्तर म्हाडाकडनं आम्हाला मिळालेलं नाही ना रायटिंगमध्ये। त्यानंतर विरोध करण्याचा असा आदेश की आज आमच्या ह्या बिल्डिंगमध्ये सगळे रेसिडेन्शियल प्रिमायसेसमध्ये सगळे लोक राहतात आणि एका रूममध्ये सहा माणसं सहा फॅमिली असणार आहे, कळलं का? सहा फॅमिली असल्यानंतर त्यांना जेवणा खाण्याचा सगळा प्रश्न येणार, मग 100 रूममध्ये 6 लोकांचं पकड म्हणजे 600 लोक। आज 600 लोकांना मग तुम्हाला वाटतं शक्य आहे ते कंट्रोल करणं? आज ते कुठेही फिरत बसणार, कुठेही जात बसणार। आज प्रत्येक जण बाहेरची सामाजिक संस्था येणार तिथे जेवायला जेवण वाटप करणार का? तर गरिबांना त्यांना जेवण वाटप करायचं, मग ते जेवण उद्या एक दिवस नाही मिळालं त्यांना, मग ते कुठे फिरणार? रेसिडेन्शियल प्रिमायसेसमध्ये फिरणार। मग आमची लहान मुलं फिरत असतात, म्हातारे लोक असतात, वयस्कर लोक असतात, उद्या जर समजा अनैसे काही प्रकार काही अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण राहणार? रेसिडेन्शियल आणि माडा एकत्र करून त्यांनी दिले, म्हणजे एक आमची रेसिडेन्शियल असेल तर 2 कॅन्सरचे जे पेशंट येणार आहेत त्यांच्यासाठी दिले आहेत, अशा सिक्वेन्समध्ये रूम दिलेले आहेत, त्याच्यासाठी आमचा विरोध आहे। आमचा पर्सनल विरोध या गोष्टीसाठी आहे की त्याला त्यांना तुम्ही द्याव्या रूम पण ते एक वेगळी विंग द्यावी किंवा वेगळा बिल्डिंग द्यावी। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक साहेब विशाल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज मुंबई।